म्हणजे फॉर्म्युला वगैरे लक्षात राहते, अट्रॅक्टिव्ह पण तेच. हे बघा, ह्यांना अभ्यास भेटतो तुम्हाला नंतर मी, ठीक आहे? आता काही पण करून अभ्यास करायला, म्हणजे काही पण म्हणजे जे टार्गेट आहे ते पूर्ण करायला पाहिजे. चष्मा कानातलं सगळं आणले, चष्मा आहे आई आणि कानातला आहे, याला फोकस वाढतो ना. हे कुठलं दिल्लीचं काय येईल काय इंक आहे बघा, कोल्हापूरमध्ये तर मी काय बघाय नाही, ठीक आहे? आणि यानं काय करायचं असते, मार्क करायला काय फील करायला, कसा फील करायला दाखवतो, असं हे करायचं. त्यात आहे का नाही म्हणायचं, वाचते तरी पण बघूया, म्हणजे फील होते काय, फील होते काय, ठीक आहे? ह्याचं ह्यात थोडं पुढं व्हायचं असते आणि ठेवायचं असते, ह्यात दहा मिनटं ठेवायचं, 10 मिनटं ऑटोमॅटिक रिफील होते ते, मग लिहायला घ्यायचं, बघूया होते काय. बोलले जर बरं पडते मला आपण पण बोलायला नाही येत, व्हिडिओ येणार थोडा आहे, व्हिडिओ येणार आहे सगळं कसं कसं होतं एडिट, थोडा वेळ लागेल पण येणार आहेत. आणि व्हिडिओ म्हणजे कसं कसं मी थोडं रेकॉर्ड व्यवस्थित करून आणि शेड्यूल करून टाकायला लागणार आहे, ठीक आहे? तर मी व्हिडिओ तर करत राहणार आहे आणि फक्त ते कसं यूट्यूबला व्यवस्थित येते आणि लोकांना पण एकसारखी बघायला मिळते, म्हणजे लोकांना कळते काय झाले काय नाही, असं आहे. किती बघूया भरते काय, कायतरी असं हे केलं की नाही, मार्कअप केलं की नाही, म्हणजे जरा फॉर्म्युला वगैरे लक्षात राहते, अट्रॅक्टिव्ह पडते असं. हे बघा, ह्या नोट्स आहे बरं का, म्हणजे 2x वर लेक्चर बघून त्यांनी नोट्स काढले आणि महत्त्वाचा महत्त्व फॉर्म्युला आहे का त्याच्यावर प्रॉब्लेम येतो तेच आहे, त्यामुळे असं मार्किंग करायला वाटते बरोबर ते. तर मॅच करूया आपण बाजूला, आयपॅड ना यूज होतोय बरं का, म्हणजे आता मी जवळजवळ 8 तासाची 2 लेक्चर, म्हणजे 4 तासाची 2 लेक्चर डाऊनलोड करून आले. ह्या हे लॅपटॉपवर असते सोडा, पण लॅपटॉप ओझे पण करून घ्यायचे, मॅकबुक असलं तर ठीक आलं का, डेल आणि बाकी बघितल्यात मी ओझे इथली ॲप्लिकेशन डेफिनेटली करत तेवढाच चॅप्टर आहे नाही तू करतो, आणि अजून ते लेक्चर तेवढे 2 करायचे आणि परमिटेशन आणि कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी ते 1 चॅप्टर करायचे, तर त्यावर ते क्वेश्चन आहे मोठं मोठी केली होती एखाद्या याच्यात मी केलेली व्यवस्थित, ठीक आहे? आणि मग उद्या काय काय होते आणि परवा काय काय होते बघूया, ते पण सांगतो. डोकं जरा शांत ठेवायला लागणार बघा, मला जरा भीती वाटायला जातो पेपरची, का तर 21 पेपर आहे बघूया, त्यात 3-11 विचारले, 22 ते विचारत आहे त्यात फक्त 12 आहे, मी फक्त 12 गेले, 11 काही क्वेश्चन म्हणजे रिवाईज करायला मी मुळे 2 तासात ते, तर ते जरा कॉन्फिडन्स येईल म्हणून मी जरा हे झाला, मी कॉन्फिडन्स लो झाला की झाले. मॅथ्सचं काय मी मॅथ्सचा काय विषय नाही, फिजिक्सचा विषय, फिजिक्सचं काय जर कमी आलं म्हणजे वेगळं आलं तर काय सगळ्यांच्यासाठी देणार आहे, सगळ्यांच्यासाठी आलं की मग काय कट ऑफ खाली जाणार नाही, त्यामुळे मला काय व्हायचं कारण नाही. बाकी ओके, फक्त प्रॉबेबिलिटी तरी करायला मला जरा राईट प्लेन ते करूया, भेटूया उद्या.